ಓಂ ಶ್ರೀ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಅಥ ತೃತೀಯೋಧ್ಯಾಯಃ ಕರ್ಮಯೋಗಃ. ಅರ್ಜುನ ಉವಾಚ: ಜಾಯಸಿ ಚೇತ್ಕರ್ಮಣಸ್ತೇ ಮದಾ ಬುದ್ಧಿರ್ಜನಾರ್ದನ ತತ್ಕಿಂ ಕರ್ಮಣಿ ಘೋರೇ ಮಾಂ ನಿಯೋಜಯಸಿ ಕೇಶವ. ವ್ಯಾಮಿಶ್ರೇಣೇವ ವಾಕ್ಯೇನ ಬುದ್ಧಿಂ ಮೋಹಯಸೀವ ಮೇ ತದೇಕೌವದ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ಯೇನ ಶ್ರೇಯೋಹಮಾಪ್ನುಯಾಂ. ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ: ಲೋಕೇಸ್ಮಿನ್ ವಿವಿಧಾ ನಿಷ್ಠಾ ಪುರಾ ಪ್ರೋಕ್ತಾ ಮಯಾ ನಖ ಜ್ಞಾನಯೋಗೇನ ಸಾಂಖ್ಯಾನಾಂ ಕರ್ಮಯೋಗೇನ ಯೋಗಿನಾಂ ನ ಕರ್ಮಣಾಮಣಾರಂಭಾತ್ ನೈಷ್ಕರ್ಮ್ಯಂ ಪುರುಷೋಷ್ಣುತೇ ನ ಚ ಸನ್ಯಸ್ಸನಾದೇವ ಸಿದ್ಧಿಂ ಸಮಧಿಗಚ್ಛತಿ ನ ಹಿ ಕಶ್ಚಿತ್ ಕ್ಷಣಮಪಿ ಜಾತು ತಿಷ್ಠತ್ಯ ಕರ್ಮ ಕೃತ್ ಕಾರ್ಯತೇ ಹ್ಯವಶಃ ಕರ್ಮ ಸರ್ವ ಪ್ರಕೃತಿ ಜೈರ್ಗುಣೈ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಸಂಯಮ್ಯ ಯಯಾಸ್ತೆ ಮನಸಾ ಸ್ಮರನ್ ಇಂದ್ರಿಯಾರ್ಥಾನ್ ವಿಮೂಢಾತ್ಮ ಮಿಥ್ಯಾಚಾರಸ್ಸ ಉಚ್ಯತೆ ಯಸ್ವಿಂದ್ರಿಯಾಣಿ ಮನಸಾ ನಿಯಮ್ಯಾರಭತೆ ಅರ್ಜುನ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯೈಃ ಕರ್ಮಯೋಗಂ ಅಸಕ್ತಸ್ಸ ವಿಶಿಷ್ಯತೆ ನಿಯತಂ ಕುರು ಕರ್ಮತ್ವಂ ಕರ್ಮಜ್ಯಾಯೋಗ ಕರ್ಮಣಃ ಶರೀರ್ಯಾತ್ರಾಪಿ ಚ ತೇ ನ ಪ್ರಸಿದ್ಯೇಧ ಕರ್ಮಣಃ ಯಜ್ಞಾರ್ಥಾತ್ ಕರ್ಮಣೋನ್ಯತ್ರ ಲೋಕೋಯಂ ಕರ್ಮ ಬಂಧನಃ ತತತ್ಥಂ ಕರ್ಮ ಕೌಂತೇಯ ಮುಕ್ತ ಸಂಗಃ ಸಮಾಚರ. ಸಹ ಯಜ್ಞಾಃ ಪ್ರಜಾ ಸೃಷ್ಟ್ವಾ ಪುರೋವಾಚ ಪ್ರಜಾಪತಿಃ ಅನೇನ ಪ್ರಶವಿಷ್ಯತ್ವಂ ಏಷವೋಸ್ತ್ವಿಷ್ಟ ಕಾಮಧುಕ್ ದೇವಾನ್ ಭಾವಯತಾರ್ನೇನ ತೇ ದೇವಾ ಭಾವಯಂತು ವಹ ಪರಸ್ಪರಂ ಭಾವಯಂತಃ ಶ್ರೇಯಃ ಪರಮ ವಾಪ್ಸ್ಯಥ ಇಷ್ಟಾನ್ ಭೋಗಾನ್ ಹಿ ವೋ ದೇವಾಃ ದಾಸ್ಯಂತೆ ಯಜ್ಞ ಭಾವಿತಾಃ ತೈತತ್ತಾನ ಪ್ರದಾಯೇಭ್ಯಃ ಯೋ ಭುಂಕ್ತೆ ಸ್ತೇನ ಏವ ಸಹ ಯಜ್ಞ ಶಿಷ್ಟಾಶಿನಃ ಸಂತಃ ಮುಚ್ಯಂತೆ ಸರ್ವ ಕಿಲ್ಬಿಷೈಃ ಭುಂಜತೆ ತೇ ತ್ವಕಂ ಪಾಪಾಃ ಯೇ ಪಚಂತ್ಯಾತ್ಮ ಕಾರಣಾತ್ ಅನ್ನಾತ್ ಭವಂತಿ ಭೂತಾನಿ ಪರ್ಜನ್ಯಾದನ್ನ ಸಂಭವಃ ಯಜ್ಞಾತ್ ಭವತಿ ಪರ್ಜನ್ಯಃ ಯಜ್ಞಃ ಕರ್ಮ ಸಮುದ್ಭವಃ ಕರ್ಮ ಬ್ರಹ್ಮೋದ್ಭವೌ ವಿಧಿ ಬ್ರಹ್ಮಾಕ್ಷರ ಸಮುದ್ಭವಂ ತಸ್ಮಾತ್ ಸರ್ವಗತಂ ಬ್ರಹ್ಮ ನಿತ್ಯಯಜ್ಞೇ ಪ್ರತಿಷ್ಠಿತಂ ಏವಂ ಪ್ರವರ್ತಿತಂ ಚಕ್ರಂ ನಾನುವರ್ತಯ ದೀಹಯಃ ಅಘಾಯುರಿಂದ್ರಿಯಾ ರಾಮಃ ಮೋಘಂ ಪಾರ್ಥ ಸ ಜೀವತಿ ಯಸ್ತ್ವಾತ್ ಮರದಿರೇವ ಸ್ಯಾತ್ ಆತ್ಮತೃಪ್ತಶ್ಚ ಮಾನವಃ ಆತ್ಮನ್ಯೇವ ಚ ಸಂತುಷ್ಟಃ ತಸ್ಯ ಕಾರ್ಯನ್ನ ವಿದ್ಯತೆ ನೈವ ತಸ್ಯ ಕೃತೇ ನಾರ್ಥಃ ನ ಕೃತೇ ನೇಹ ಕಶ್ಚನ ನ ಚಾಶ್ಯ ಸರ್ವಭೂತೇಷು ಕಶ್ಚಿದತ್ತವ್ಯ ಭಾಷಯಃ ತಸ್ಮಾದಸಕ್ತಃ ಸತತಂ ಕಾರ್ಯಂ ಕರ್ಮ ಸಮಾಚರ ಅಸಕ್ತೋ ಹ್ಯಾಚರನ್ ಕರ್ಮ ಪರಮಾಪ್ನೋದಿ ಪೂರುಷಃ ಕರ್ಮಣೈವ ಹಿ ಸಂಸಿದ್ಧಿಂ ಆಸ್ಥಿತಾ ಜನಕಾದಯಃ ಲೋಕಸಂಗ್ರಹಮೇವಾಪಿ ಸಂಪಶ್ಯನ್ ಕರ್ತುಮರ್ಹಸಿ ಯದ್ಯದಾಚರದಿ ಶಿಷ್ಟಃ ತತ್ತದೇವೇತರೋ ಜನಃ ಸ ಯತ್ ಪ್ರಮಾಣಂ ಕುರುತೆ ಲೋಕಸ್ತದನುವರ್ತತೆ ನಮೇ ಪಾರ್ಥಾಸ್ತಿ ಕರ್ತವ್ಯಂ ತ್ರಿಷು ಲೋಕೇಷು ಕಿಂಚನ ನಾನವಾಪ್ತಮವಾಪ್ತವ್ಯಂ ವತ್ತ ಏವ ಚ ಕರ್ಮಣಿ ಯದಿ ಹ್ಯಹನ್ನ ವರ್ತೇಯಂ ಜಾತು ಕರ್ಮಣ್ಯತಂತ್ರಿತಃ ಮಮ ವತ್ಮಾನು ವರ್ತಂತೆ
अनुष्याः पार्थ सर्वशः पुस्तीतेयुरिमे लोकाः न कुर्यां कर्म चेदहं संगरस्य च कर्तास्याम् उपहन्यामि माः प्रजाः सक्ताः कर्मण्यविद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस्तथा सक्तः चिकीर्षो लोकसङ्ग्रहम् न बुद्धिभेदम् जनयेत् अज्ञानम् कर्म सङ्गिनाम् जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढाः सञ्चन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मन्दान् कृष्णविन्न च विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ये मे मदमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तः मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वे ततभ्यसूयन्तः नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् वेद्धि नष्टान् चेतसः सदुशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहं किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्याध्ये रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एषः रजोगुणसमुद्भवः महाशणो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निः यथादर्शो मलेन च यथोल्पेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम् आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि मनो बुद्धिः अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोह यत्येषः ज्ञानमावृत्य देहिनम् तस्मात् त्वमिन्द्रियान् यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् इन्द्रियाणि परान् याहुः इन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परस्तु सः एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणौ व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि माशुचः।